नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे आणि चातुर्मासात जगाचे पालनहार हार श्री हरिष्णू योग निद्रेमध्ये जातात त्यामुळे विश्वाचा कार्यभार चालवण्याची जबाबदारी भगवान शंकरांवर येते अशी मान्यता आहे आणि म्हणूनच चातुर्मासात शिवलिंगावर काही खास गोष्टी अर्पण केल्या तर त्याचा विशिष्ट प्रकारचा लाभ आपल्याला मिळतो कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी चला बघूया पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो शिवभक्त असाल तर भगवान शिवशंकरांच्या असंख्य नावांपैकी कुठलंही एक नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चला आता बघूया की चातुर्मासात कोणत्या गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्यास त्यापासून कुठला लाभ होतो मंडळी देवादिदेव महादेव हे आपल्या भक्तांवर नेहमीच भरभरून कृपा करत असतात आणि म्हणूनच चातुर्मासात शिवलिंगावर तांदूळ अर्पित केल्यास धनसंपत्ती प्राप्त होते जर एखाद्या ठिकाणी तुमचे पैसे अडकले असतील तर ते सुद्धा तुम्हाला लवकर परत मिळू शकतात तसंच चातुर्मासात शिवलिंगावर तीळ अर्पण केल्यास तुमची सर्व पाप नाहीशी होतात आणि तुम्हाला परलोकात उत्तम स्थान प्राप्त होते अशी ही मान्यता आहे मंडळी जलाभिषेक केल्यानंतर मंदिरातील शिवलिंगावर जर तुम्ही जव अर्पण केले तर बऱ्याच काळापासून चालू असणाऱ्या समस्या नाहीशा होतात आणि घरातील क्लेश सुद्धा कमी होतात त्याचबरोबर वर चातुर्मासात शिवलिंगावर गहू अर्पण केल्यास तुम्हाला उत्तम पुत्र प्राप्ती होण्याचा आशीर्वादही शिवशंकरांकडून प्राप्त होतो शिवलिंगावर दुधात साखर मिसळून अभिषेक केल्यास विद्यार्थ्यांची बुद्धी तीक्ष्ण होते तसंच त्यांची स्मरणशक्ती देखील सुधारते असे विद्यार्थी अभ्यासात हुशार होतात असं मानलं जातं की चातुर्मासात शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक केल्यास सर्व प्रकारच्या संसारिक सुखाची प्राप्ती होते मंडळी शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक केल्यास सर्व मानसिक विकारांपासून मुक्ती मिळते तसंच मोक्षप्राप्तीही होते मंडळी चातुर्मासाच्या या पवित्र पर्वामध्ये देवादिदेव महादेव यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभावा यासाठी तुम्ही या काही गोष्टी करूच शकता लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा